श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः गणाधीशसो ईश सर्वागुणांसा मूळारंभ आरंभतो निर्गुणांसा नमो शारदा मूळचत्वारि वाचा गमोपंथ आनंत या राघवाचा शुकासारिहे पूर्ण वैराग्य जांसे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ रामा हो जय रामा 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 हो जय रामा पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा रामा हो जय रामा हो जय रामा योजातो मरुदंश जोक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथयो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिदम् यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु मला वाटते अंतरित्वा वसावे तुषा दास बोधासित्वा बोधवावे अपत्या परिपाववी प्रेम गाशा महाराजया सद्गुरु रामदासा रामा हो जय रामा 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 हो जय रामा नाथा हो दीननाथा नाथ रे नाथ हो दीननाथ नाथ तुमसे चरणी राहो माथा तुमसे चरणी राहो माथा तुमसे चरणी राहो माथा तुमसे चरणी राहो माथा
तुमसे चरणी राहु माथा राहु माथा रामा हो जय रामा 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 हो जय रामा। बंधु हो दीन बंधु 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 हो दीन बंधु दीन बंधु रामदास भणे करुणा सिंधु रामदास भणे करुणा सिंधु करुणा सिंधु करुणा सिंधु करुणा सिंधु करुणा सिंधु रामा हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय रामदास माऊली गमाय माझे रामदास माऊली गमाय माझे रामदास माऊली गमाय माझे रामदास माऊली गमाय माझे अनन्य जे नर शरण रि घाले अनन्य जे नर शरण रि घाले तया लागी पावली गमाय माझे अनन्य जे नर शरण रि घाले तया लागी पावली गमाय माझे रामदास माऊली गमाय माझे रामदास माऊली गमाय माझे रामदास सचित सुख घन वरद प्रतापी सचित सुख घन वरद प्रतापी शांतीची साऊली गमाय माझे शांतीची साऊली गमाय माझे रामदास माऊली गमाय माझे रामदास माऊली गमाय माझे रामदास माऊली माऊली गमाय माझे रामदास माऊली रामदास गुरु माझे आई मजला ठाव ध्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव ध्यावा पायी राष्ट्रोद्धारक माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी राष्ट्रोद्धारक माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी राष्ट्रोद्धारक माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु
भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। वंदु प्रणव गजानन पाय। वंदु प्रणव गजानन पाय। वंदु प्रणव गजानन पाय। गणेश दर्शन सद्गुरु खड़वे। गणेश दर्शन सद्गुरु खड़वे। दासा नान्य उपाय। दासा नान्य उपाय। प्रणव गजानन पाय। वंदु प्रणव गजानन। आनंदाचा मोदक भक्ता। आनंदाचा मोदक भक्ता। देवुनी आपण खाय। देवुनी आपण खाय। प्रणव गजा प्रणव गजानन पाय। प्रणव गजानन पाय। वंदु प्रणव गजानन पाय। मनावरे गणपति येता। शुद्ध मनावरे गणपति येता। टळती सर्व अपाय। टळती सर्व अपाय। टळती सर्व अपाय। प्रणव गजानन पाय। वंदु प्रणव गजानन पाय। वंदु प्रणव गजानन पाय। प्रणव गजानन पाय। प्रणव गजानन पाय। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती। तेथे माझी व्युत्पत्ती किती। बुद्धिहीन अल्पमती सलगी करितो। व्युत्पत्ती नाही कला नाही चातुर्य नाही प्रबंध नाही। भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौल्यता नाही वचनाची। ऐसा माझा वाग्विलास म्हणोनी बोलतो सावकाश। भावाचा भोक्ता जगदीश म्हणोनिया। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वंदे रामदासं जगद्गुरु। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः।
श्रीरामचन्द्रपुरवेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता रामसमरथ श्रीरामसमरथ श्रीरामसमरथ जय जय रघुवीर समरथ। आज आपल्या या पादुका प्रचार सोहळा आणि भिक्षा फेरीच्या सांगली शहरातल्या उत्सवामध्ये आपल्या समर्थ सेवेचा आजचा तिसरा दिवस आणि आज जो समर्थांचा अभंग निरूपणासाठी म्हणून घेतला आहे, समर्थ म्हणतात वंदू प्रणव गजानन पाय, वंदू प्रणव गजानन पाय, गणेश दर्शन सद्गुरु घडवी दासा नान्य अपाय, प्रणव गजानन पाय। समर्थांनी तीन शब्द पहिल्या चरणात वापरले, वंदू प्रणव गजानन पाय। खऱ्या अर्थानं आपण दासबोध वाचला की लक्षात येतं समर्थांनी भक्तीचे जे नऊ प्रकार सांगितले ते म्हणजे श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम जय जय रघुवीर समर्थ। आणि हे जे नवविधा भक्तीचे नऊ प्रकार समर्थांनी आपल्याला सांगितले या प्रकारांमधली क्रमांक सहा ची भक्ती म्हणजे वंदन भक्ती। समर्थ पहिला शब्द अभंगाचा वापरतात वंदू। वंदू म्हणजे काय हो? वंदन करतो किंवा वंदन करा। आता वंदन करणं कशाला म्हणतात हा मुळात पहिला प्रश्न इथे उपस्थित होतो। आमच्या सांगली गावात की नाही खूप मंदिर आहेत हो, खूप देवळ आहेत, लागेल त्या देवाचं देऊळ आहे आमच्याकडे। आणि आम्ही रस्त्याने जाताना आमच्या वाहनाने जात असतो, आधीच कामाला जायला उशीर झालेला असतो आणि रस्त्यात जाता जाता इकडे तिकडे बघता बघता अनेक देवळं दिसतात, वेगवेगळे देव दिसतात। मग आम्ही काय करतो हो, देवा मी आहे बरं, त्या देवाला सांगतो मी आहे बरं, काळजी करू नको। कुणीतरी देवाला मान झुकवून जातो, कुणी हात देतो, कुणी नुसता आपला मित्र भेटल्यासारखा देवाला हात करून जातो, याला वंदन म्हणायचं का हो? वंदन कशाला म्हणतात? आपण या ठिकाणी आलो, समर्थांच्या चरणपादुकांचं दर्शन घ्यायला आलो, पादुकांना आपल्याला स्पर्श करता येतो, आपलं किती भाग्य आहे बघा। ज्या पादुका अखंडपणे सोहळ्यात असतात, जिथे कुणाला शिवता सुद्धा येत नाही, त्या पादुकांना आपल्याला आपलं हे मस्तक टेकवता येतं। आणि आम्ही इथे येऊन काय करतो हो? आम्ही इथे येऊन समर्थांच्या चरणपादुकांवरती आपलं डोकं टेकवतो, समर्थांना प्रार्थना करतो, पण ह्याला वंदन म्हणतात का? आता वंदन म्हणजे काय जरा विचार करा। आपल्याकडे धर्मशास्त्रामध्ये नमस्काराचे प्रकार सांगितलेत, आपल्यापैकी बऱ्याच जणांना ह्याची माहिती असेल, पण तरी मी सांगतो, मी देवाला येऊन मी समर्थांसमोर लोटांगण घातलं म्हणजे काय हो? लोटांगण कशाला म्हणावं? फार सोपा शब्द आहे पण त्यामागचा अर्थ बऱ्याचदा आपल्या लक्षातच येत नाही। लोटांगण म्हणजे काय विचार करा। एखादा पाण्याने भरलेला लोटा आहे बघा, आणि हा पाण्याने गच्च भरलेला तुडुंब भरलेला लोटा आपण अंगणामध्ये ठेवला, लोटांगण, हा लोटा जर अंगणात ठेवला आणि त्या लोट्याला जर कोणी लाथ मारले लक्षात घ्या, तर तो लोटा कसा पडेल हो? त्यातलं सगळं पाणी बाहेर सांडून जाईल आणि तो लोटा घरंगळत एका बाजूला जाऊन पडेल। मग लोटांगण कशाला म्हणायचं?
हा आपला देह म्हणजे लोटा आहे बघा, आणि त्या देहामध्ये जो अहंकार भरलाय ना, जो मीपणा म्हणलाय, समर्थ म्हणतात मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, श्रीराम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप जय जय रघुवीर। हा माझा लोटा आहे आणि या लोट्यामध्ये जो अहंकार भरलाय, जो मीपणा भरलाय ना, तो लोटा समर्थांसमोर आणून रिकामा करायचा। आपला अहंकार जणू काही लोट्यातलं पाणी पडून जावं आणि तो लोटा क्षुल्लकपणे घरंगळत जावा, तसा आपला हा देह त्यांच्या समोर टाकायचा आणि सगळा अहंकार बाहेर टाकून द्यायचा। ह्याला म्हणतात लोटांगण। बरं, दुसरा नमस्काराचा अजून एक प्रकार आहे, बरं, त्याला म्हणतात दंडवत। आपण बऱ्याचदा हे भजन म्हणतो दंडवत सांगा माझा दंडवत, पण दंडवत म्हणजे काय हो? फार सोपा शब्द आहे। दंड म्हणजे संस्कृत शब्द आहे, दंड म्हणजे काठी, आणि ही काठी जी असते की नाही, ती काठी आपण अशी बाजूला धरली आणि ती जमिनीवरती ठेवली, आणि त्या काठीला जो हात आपण आधारासाठी लावला आहे ना, तो हात जर अचानक काढून घेतला तर तो दंड, ती काठी जमिनीवरती कशी पडेल हो? तसं आपला हा जो देह आहे ना, हा जो मीपणा आहे, हा परमेश्वराशिवाय निराधार आहे। बघा, जर त्या परमेश्वरानं त्याचा आपल्या या देहाच्या काठीला असलेला आधार काढून घेतला तर आपली ही देहाची काठी कशी पडेल? तसं त्याच्यासमोर, तसं आपल्या समर्थांसमोर पडायचं आहे, त्याला म्हणतात दंडवत। पण काय, आपल्याकडे दुर्दैवानं एवढे नमस्काराचे प्रकार आहेत, पण आम्ही काय करतो हो? बऱ्याचदा मी बघतो आम्ही काय करतो, देवासमोर जातो आणि देवाला असा काहीतरी असा नमस्कार आम्ही देवाला करतो, याला नमस्कार म्हणतात का हो? आपलं देवावरती प्रेम आहे हे सगळ्यांना मान्य आहे, पण ती दाखवण्याची ही कुठली पद्धत आहे? जरा विचार करा, काळजीपूर्वक बघा। आपण स्वतः किती वेळेला रस्त्यावरून जाता जाता सहज गंमत म्हणून देवाला नमस्कार करतो, त्याने त्या देवाचा, त्या अधिष्ठानाचा अपमान होत नाही का हो आपल्याकडून? मग वंदन कसं करायचं हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर बघा, इथे सगळी पुस्तकं मांडलेली आहेत, त्या पुस्तकांमध्ये की नाही दासबोध ठेवला आहे। या दासबोधाला उघडून बघा आणि त्या दासबोधामध्ये समर्थांनी वंदन भक्ती नावाचा समास खास लिहिला आहे, आपल्यासाठीच लिहिला। कारण का, वंदन कसं करावं तेच आम्हाला कळत नाही हो, मग ते कसं करावं ते समर्थ आपल्याला शिकवतात, म्हणून ती वंदन भक्ती वाचायची आणि नुसती वाचून सोडून द्यायची का, आचरणात आणायची। उद्या कोणी जर मला असा विचित्र प्रकारचा नमस्कार करताना दिसलं तर निदान माझं एवढं कर्तव्य आहे की मी त्याला सांगितलं पाहिजे, बाबा रे नमस्कार असा करू नकोस। वंदन करावं ते कसं करावं, तर देवाला आनंद वाटेल असं वंदन करावं। त्याचं कारण काय, वंदन ही सहावी भक्ती आहे, आणि सहा म्हणजे काय हो? सहा म्हणजे सहन करा। सहा म्हणजे सहन करा असं असलं तरी त्या देवाने किती सहन करायचं हो आपलं असं वंदन? त्या देवाला आपलं वंदन सहन करावं वाटलं पाहिजे, नवे नवे आवडलं पाहिजे असं वंदन केलं पाहिजे। आणि म्हणून समर्थ म्हणतायत वंदू प्रणव गजानन पाय। काय वंदू हो आम्ही त्याचे? अहो, हा जो आमचा देव आहे की नाही, त्याला सगळे अवयव आहेत, अगदी आमच्यासारखे, यथा देहे तथा देवे, जे आमच्याकडे आहे ते सगळं त्याला आहे, पण ते सगळं सोडायला लावलं आणि काय वंदन करायला लावलं, तर पाय। विचार करा, काय ह्याच्या मागचा अर्थ असेल हो? समर्थांच्या चरण पादुका आपल्या घरी येतात, आपण समर्थांच्या चरण पादुकांची पूजा करतो, पायाला एवढं महत्व काय हो? विचार करा, एक मोठं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये की नाही एक मोठं तळ होतं, सरोवर म्हणा,
आणि या सरोवरामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे मासे राहत होते. भरपूर माशांची संख्या होती, पण त्या माशांचं सुदैव असं की ह्या तळ्याच्या आजूबाजूला किंवा त्या जंगलाजवळ कुठेही मानवी वस्ती नव्हती. त्यामुळे त्यांना माणूस म्हणजे काय असतो याची काही कल्पनाच नव्हती हो. बाकीचे सगळी जनावरं, बाकीचे सगळे प्राणी मात्र तिथे यायचे, त्या तळ्यामधलं पाणी प्यायचे, सरोवरामध्ये काही शिकार करायचे आणि निघून जायचे. पण पूर्णतः मानवविरहित असं ते सरोवर होतं. आणि एक दिवशी झालं काय, एक माझ्यासारखा जरा डॅम्बिस माणूस, त्याने विचार केला, अरे जरा नवीन काहीतरी जागा शोधली पाहिजे, आपल्या या जुन्या नदीमध्ये, या जुन्या सरोवरामध्ये आता काही मासे मिळत नाहीत. म्हणून काही मित्रांना त्याने बरोबर घेतलं, आणि मित्रांना बरोबर घेऊन काय केलं, तर हा त्या सरोवराजवळ आला. ते सरोवर ह्याने शोधून काढलं, आणि अर्थातच ते सरोवर शोधल्यानंतर त्यामधले मासे ह्याने बघितले. आता विचार केला, ह्या सरोवरामध्ये भरपूर मासे आहेत, त्यामुळे इथे अजून कोणी बाकी आलेलं नाही, आपण हे पहिल्यांदा शोधलं आहे, आता ह्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. म्हणून बरोबर आणलेलं जे काही जाळं होतं ते सगळं जाळं घेतलं आणि ते टाकायला म्हणून पाण्यात शिरला. सरोवरामध्ये तो माणूस शिरला आणि त्या सरोवरातल्या सगळ्या माशांनी वरती बघा मला सांगा, जसं आपल्याला वरून खालचं दिसतं तसं खालच्यांना वरचं दिसत नसेल का हो? त्याने वरून बघायला, वरचं बघायला सुरुवात केली, अरे ही कोणती आकृती दिसते, ह्याला दोन हात दिसत आहेत, दोन पाय दिसत आहेत, असा कोणीतरी प्राणी मी पहिल्यांदाच बघितला. त्या माशांमध्ये आपापसात चर्चा सुरू झाली, अरे हा कोण प्राणी आलाय. आता कोणाला त्या काही काही गुगल नव्हतं, गुगलवर टाकून बघू काय काय कळतंय का. मग त्यांनी विचार केला करायचं काय, आणि मग हे जे सगळे त्या काठाजवळचे जे काही मासे होते त्या सगळ्या माशांनी मिळून आपल्या गट सगळा काही वृद्ध माशांकडे नेला, जे सरोवराच्या खालती होते. त्या वृद्ध माशांकडे गेले आणि सांगितलं की अहो असा असा कुणीतरी नवीनच प्राणी दिसतोय, आता आम्ही हा प्राणी आयुष्यात पहिल्यांदा बघितला, काय करावं आम्हाला काही कळत नाही, तुम्ही काहीतरी सांगा. त्यावरती त्या ज्येष्ठ माशांनी, वयाने जरा वृद्ध असलेल्या त्या माशांनी सांगावं, अरे तुम्ही एक काम करा, हा जो प्राणी आहे की नाही ह्या प्राण्याच्या पायाजवळ जा. त्यांनी सांगितलं. पण आता कसं आहे बघा, जे ज्येष्ठ वयोवृद्ध लोक असतात त्यांचं म्हणणं बऱ्याचदा तरुण पिढीला पटत नाही. ते म्हणले अहो काय सांगताय, मागल्या वेळी असाच एक चोचीचा प्राणी आलेला आणि माझे काही मित्र त्याच्या पायाजवळ गेले, त्याने त्यांना बरोबर त्याच्या चोचीत पकडलं आणि ते आता गेले हो, तुम्ही काय आम्हाला उपदेश करता, एवढं तुमचं वय झालं पण तुम्हाला बोडक्याची काही अक्कल नाही. झालं हे ऐकलं आणि त्या ज्येष्ठ माशांना राग आला त्या वृद्धांना. ते म्हणले ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना, तुम्हाला करायचं ते करा, आम्ही काही तुम्हाला सांगणार नाही. पण त्या माशांमधले सुद्धा, त्या तरुणांमध्ये सुद्धा बघा सगळेच काही वाईट नसतात हो. काही असे चार पाच तरुण मासे असे होते ज्यांना या वृद्ध माशांचं म्हणणं पटलं. त्यांनी विचार केला, अरे आपण ह्या प्राण्यापासून लांब न जाता त्याच्या पायाजवळ गेलं पाहिजे. आणि मग झालं काय पुढे, या माणसांनी ते जाळं आपलं काढलं, आधीच विणून आणलेलं ते जाळं, आणि ते जाळं काढलं. आता तुम्हाला जास्त माझ्यापेक्षा कल्पना आहे, तुम्ही कृष्णा नदीच्या काठी राहता. ते जाळं काढलं आणि लांब लांब भिरकवायला सुरुवात केली, लांब लांब त्या तळ्यात टाकायला सुरुवात केली. आणि झालं काय बघा, नेमके जे मासे त्या माणसापासून लांब पळाले ते त्या जाळ्यात अडकले, आणि जे मासे त्या माणसाच्या चरणाजवळ गेले, त्या माणसाच्या पायाशी गेले, ते मात्र वाचले. जय जय रघुवीर समरथ. म्हणजे काय, चरणाचं महत्व किती आहे हो. एखाद्याला जर प्रसन्न करायचं असेल तर त्याच्या चरणापाशी बसलं पाहिजे.
महाभारतातला फार प्रसिद्ध प्रसंग आहे, मी जास्त वेळ घेणार नाही. आत्ता मी म्हणल्या इथल्या अर्ध्या लोकांनी माना डोलवल्यात. तुम्ही फार मोठमोठ्यांची कीर्तनं ऐकलेले, साथ केलेले अशी लोकं आहात. तुमच्यापुढे जास्त बोलायची माझी हिम्मत नाही, पण फक्त प्रसंग तेवढा सांगतो. प्रसंग असा आहे की ज्या वेळेला कौरवांमध्ये आणि पांडवांमध्ये युद्ध करायचं ठरलं, आता भगवान श्रीकृष्णांकडे जायचं, श्रीकृष्णांकडे जायचं, त्यावेळेला श्रीकृष्ण शयनगृहामध्ये झोपलेले आहेत. आणि अशा वेळेला दुर्योधन जो होता तो पहिले आत आला आणि त्याने बघितलं, अरे भगवान कृष्ण तर झोपलेले दिसत आहेत. आणि म्हणून त्यांचं जे शयनगृह होतं, त्यांच्या त्या शय्येच्या त्यांच्या मस्तकाकडच्या भागाजवळ हा जाऊन बसला. ते कधी उठतायत त्याची वाट बघत बसला. आणि काही वेळानं अर्जुन तिथे आला आणि अर्जुन सुद्धा त्या शयनगृहात आला. त्याने बघितलं की भगवान श्रीकृष्ण झोपले आहेत, ते निद्रा घेत आहेत. आणि मग तो त्यांच्या चरणाजवळ जाऊन बसला. आता झालं काय, काही काळ उलटला आणि भगवान श्रीकृष्णांनी आपले डोळे उघडले. डोळे उघडून बघितलं, समोर बघितलं, अर्जुन दिसला. अर्जुनाला विचारलं, अरे पार्था काय काम आहे रे, का आलास माझ्याकडे असं म्हणून उठून बसले. ते मागून दुर्योधन उठून उभा राहिला, अहो श्रीकृष्णा त्याच्या आधी मी इथे आलोय, तुम्ही आधी मला विचारलं पाहिजे काय काम आहे. पण त्यावर भगवंतांनी काय उत्तर द्यावं हो, भगवान म्हणतात, अरे तू जरी आधी आला असलास तरी मी डोळे उघडल्यावर मला पहिल्यांदा तो दिसला, त्याचं कारण तो माझ्या चरणाजवळ होता. जय जय रघुवीर. चरणाचं महात्म्य किती आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या गुरूंच्या चरणाची पूजा करायची आहे. त्याचं कारणच ते, इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा आपल्या देवतेच्या आपल्या गुरूंच्या चरणाला जास्त महत्त्व आहे. त्याचं कारण काय, तर जेव्हा शरण यायचं असेल ना तेव्हा चरणच धरावे लागतात, इतर काही पकडून उपयोग होत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतायत प्रणव गजानन पाय. समर्थांनी स्पष्ट उपदेश आपल्याला केला हो, काय उपदेश करावा समर्थांनी. जा 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 झटकारे, जा 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 झटकारे, जा 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 झटकारे, जाऊनी गुरुपदी हटकारे, जाऊनी गुरुपदी हटकारे, जा 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 झटकारे, जा 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 झटकारे. राम रसायन घ्या तुम्ही घुटका, राम रसायन घ्या तुम्ही घुटका, तेव्हाच होईल सुटकारे, तेव्हाच होईल सुटकारे, जा 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 झटकारे, जा 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 झटकारे, जा 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 झटकारे, झटकारे झटकारे, जा 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 झटकारे, जाऊनी गुरुपदी हटकारे. काय करा, तुमच्या गुरूंच्या पायावरती जा. स्पष्ट उपदेश समर्थ करतायत. त्याचं कारणच असं आहे की त्यांच्या पायाजवळ गेलं की ते शरण आलेल्याला मरण देत नाहीत. कालच्या आख्यानात आपण बघितलं मधुकरानं काय केलं, पायाशी जाऊन बसला, पाय घट्ट धरून बसला, त्यामुळे मरण टळलं असं समर्थ म्हणतात. आणि ह्या गजाननाचे पाय आम्ही खऱ्या अर्थानं वंदन केले. नुसतं करायचं म्हणून वंदन तर सगळेच करतात, आपण प्रकार बघितले, पण खऱ्या अर्थानं जर पायाला आम्ही वंदन केलं आणि त्या गुरुचरणांशी एकनिष्ठ आम्ही राहिलो तर काय होतं हो,
समर्थ म्हणतात आनंदाचा मोदक भक्ता देवूनी आपण खाय. आणि मग हा जो आपला देव आहे की नाही, हे जे आपले गुरु आहेत, हा जो आपला गजानन आहे, हा जो आपला गणेश आहे, हा काय करतो? आता गजानन हेच नाव का वापरावं हो समर्थांनी? वंदू प्रणव गजानन पाय, विचार करा. इतर सगळी नावं सोडली पण गजानन हे गणपतीचं नाव समर्थांनी का वापरावं? आपल्या सांगलीमध्ये गणपतीचं मंदिर आहे छान, आणि त्या मंदिरामध्ये गणपतीची बरीच नावं लिहिली आहेत, आपण गेला असाल तिकडे. पण ही सगळी नावं सोडून समर्थांनी गजानन असं का लिहावं विचार करा. त्याचं कारण असं आहे की गजानन या शब्दाचा अर्थ असा आहे, गजस्य आननम यस्य सहा गजाननम, बरोबर ना गुरुजी? ज्याचं गजाचं म्हणजे हत्तीचं तोंड ज्याचं आहे, आनन म्हणजे तोंड, ज्याचं हत्तीचं तोंड आहे तो गजानन. आणि हे हत्तीचं तोंड काय हो त्याला? शास्त्र असं म्हणतं, वक्रांतुंडे न यो हंती वक्रतुंडस ईयते. म्हणजे काय? वक्रांतुंडे न यो हंती वक्रतुंडस ईयते, जो वाकड्या मार्गाने जाणाऱ्यांना हनन करतो म्हणजे दणकावतो, जो वाकडा गेला त्याला फटकवतो तो गजानन. म्हणून वाकड्या तोंडाचा तो गजानन. आणि तो काळ कसा होता? सगळेच वाकड्या तोंडाचे भरलेले. अशा वेळेला समर्थांनी काय करावं? छत्रपती शिवरायांना सोबत घ्यावं आणि असे सगळे दणकून काढावे आणि पुन्हा धर्म प्रस्थापित करावा. म्हणून समर्थांनी गजानन असा शब्द वापरावा. किती शब्द योजना मोठी आहे बघा. अहो, समर्थांचं वर्णन कसं करतो आपण? समर्थांविषयी असं म्हणतात, जो तत्व बोध कविता करिता नमोजी तो रामदास गुरुवर्य नमो नमोजी जय जय रघुवीर. समर्थांनी एवढ्या कविता केला की त्या कविता करताना कधी मोजल्या नाहीत. म्हणजे असंख्य काव्य समर्थांनी केलं. किती काव्य करावं हो? किती एखाद्याने दृष्टा असावं? विचार करा. समर्थांच्या वेळेला समर्थांच्या सगळ्या काव्यामध्ये एका धूमकेतूचं वर्णन आढळतं. धूमकेतू, विचार करा, जी कधीतरी गोष्ट दिसते ती धूमकेतू. तो धूमकेतू समर्थांनी बघितला आणि जर इतिहासात आपण गेलो आणि जरा शोधलं तर आपल्याला सापडतं. बघा, शोधलं की सगळं सापडतं, फक्त इच्छा असली पाहिजे. जर आपण जाऊन शोधलं इतिहासात तर आपल्या लक्षात येतं की समर्थांच्या कालखंडामध्ये एक धूमकेतू जो आहे तो भारतातून नव्हे संपूर्ण विश्वातून दिसत होता, इतका पृथ्वीच्या जवळ आला होता. आणि त्या धूमकेतूचं वर्णन समर्थांनी, तो साध्या डोळ्यांनी दिसत होता हो, तो बघून समर्थांनी त्याचं वर्णन लिहून ठेवलं. बघा काय प्रतिभा असेल एखाद्याची. आणि एवढे प्रतिभावंत, एवढे कविश्रेष्ठ असणारे सद्गुरू म्हणून आपल्याला समर्थ लाभलेत, केवढं आपलं भाग्य आहे विचार करा. काय राहाय लिहायचं सोडलं हो समर्थांनी दासबोधात? कसं वागावं, कसं बोलावं, इथपासून ते वेदांतातल्या अवघड अवघड संकल्पना, अवघड अवघड सूत्र समर्थांनी एका वाक्यात संपवले. किती समर्थांचं दैवी लिखाण आहे. आणि म्हणून हे समर्थ कधीच शब्दांची उपयोजना अशीच करणार नाहीत. जसं आपण आजकाल टला प लावून कविता करतो, तशी समर्थांची कविता नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेला एकन एक शब्द आपल्याला महत्त्वाचा आहे आणि तो आपल्याला कसा टिपायचा आहे बघा. काय आहे? जशी संगत असते तशी रंगत असते, बरोबर की नाही? वामन पंडित एका श्लोकात म्हणतात, तो याचे परिणामहीन उरते संतप्त लोहावरी ते भासे नलिनी दलावरी पहा सन्मौक्तिकाचे परी ते स्वातिस्तव अब्धिशुब्धि पुटके
मोती घड़े नेटके जाना उत्तम मध्यमाधम दशा संसर्ग योगे टिके। जय जय रघुवीर। काय म्हणले? मराठीतला श्लोक आहे पण दुर्दैवानं आज आमची मराठी इतकी बिघडली आहे की मराठीतलंच पुन्हा मराठीत समजवून सांगवावं लागतं। विचार करा काय म्हणतायत। तो याचे परिनावहीन उरते, तोय म्हणजे पाणी, आणि हे पाणी जर संतप्त लोहावरी तापलेल्या तव्यावरती, विचार करा, पाण्याचा एक थेंब पडला तर क्षणार्धात पुन्हा हवेत विरून जातो, नावहीन उरते। पण तोच पाण्याचा थेंब ते भासे नलिनी दलावरी, पहा नलिनी म्हणजे काय, कमळ, आणि कमळाच्या दलावरती, कमळाच्या पाकळीवरती जर हाच पाण्याचा थेंब येऊन पडला तर तो कसा चमकतो हो, सन्मौक्तिकाचे परी तो मोत्यासारखा चमकायला लागतो। आणि हाच पाण्याचा थेंब जर स्वाती नक्षत्रावरती शिंपल्यात जाऊन पडला तर त्याच पाण्याच्या थेंबाचा मोती होतो। जय जय रघुवीर। म्हणजे काय, संसर्गाने आपल्याला दशा प्राप्त होते। आपण रोज शेजारतीमध्ये म्हणतो, काय म्हणतो आपण, के रघुराया हा जो संसर्ग मला होतोय, प्रपंची लोकांचा संसर्ग तो मला प्रपंची करतो, तेव्हा तू असं करू नकोस, मला बुद्धी दे, मला पुन्हा परमार्थामध्ये आणण्याची गोडी दे, असं आपण रामरायाला का मागतो हो, कारण संसर्ग हा महत्त्वाचा आहे। आणि हा संसर्गातून जर सुटायचं असेल तर एकच आपल्याला करायचं आहे, जसं पूर्वपद्यात समर्थांनी आपल्याला सांगितलं, समर्थांचा शब्द सोडून दुसरीकडे कुठे जायची गरजच नाही हो। जे काही तुम्हाला आयुष्यात हवंय ते सगळं समर्थांनी सांगून ठेवलंय। समर्थ आपल्याला पूर्वरंगात पूर्वपद्यामध्ये म्हणतायत, प्रणव गजानन पावंदो, प्रणव गजानन पावंदो, प्रणव गजानन पा, प्रणव गजानन पा, गणेश दर्शन सद्गुरु घडवे, गणेश सद्गुरु घडवे, दासा नान्य पाय, दासा नान्य पाय, प्रणव गजानन पाय, वंदु प्रणव गजानन प्रणव गजानन पाय, प्रणव गजानन
Thank you.
आज आपल्या पूर्वरंगामध्ये आपण चरणांचं महत्त्व बघितलं आणि आपण खरंच भाग्यवान आहोत की आपल्या गुरूंच्या प्रत्यक्ष चरणांची म्हणजे त्यांनी वापरलेल्या चरणपादुकांची सेवा करायचं भाग्य आपल्याला मिळतंय. आपल्या गुरूंच्या सान्निध्यात बसून भगवत भक्ती करण्याचं, श्रवण भक्ती जी पहिली भक्ती आहे ती भक्ती साध्य करण्याचं भाग्य आपलं आहे. खरंच आपण किती भाग्यवान आहोत. आपल्या सांगली शहरामध्ये जो पादुका प्रचार दौरा आणि समर्थांचा भिक्षा दौरा आला आहे, भिक्षेचं अनन्य साधारण असलेलं महत्त्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि हा दौरा उद्या ही जी सगळी रामदासी मंडळी समर्थांच्या कायम सान्निध्यात असणारी, बघा आपण सहवासाचं महत्त्व पूर्वरंगात बघितलं, यांचा सहवास आपल्याला लाभतोय. आणि खरंच हे 5 दिवस, हा आठवडा आपल्याला पुढच्या वर्षभराची ऊर्जा देऊन जातो. बघा म्हणजे अक्षरशः आपला अनुभव असा असतो की पुन्हा कधी दौरा येतोय अशी आपलं मन वाट बघायला लागतं. पुन्हा कधी समर्थांच्या चरणांचं सान्निध्य आपल्याला मिळतंय, त्यांच्या चरणांना स्पर्श करायला आपल्याला मिळतोय. तर ती संधी आत्ता आली आहे, तर ती दौडू नका. म्हणजे काय, आत्ताचा क्षण क्षण आनंदात व्यतीत करा. हा आनंद जेवढा साठवता येईल तेवढा आपण साठवून घेऊ. म्हणजे पुन्हा पुढे वर्षभर आपल्याला ती ऊर्जा टिकली पाहिजे, आपल्यामध्ये ती गुरुकृपा भिनली पाहिजे. उद्या सगळी रामदासी मंडळी, उद्याचा वार आहे शनिवार, उद्या ती बुधगावमध्ये भिक्षा मागायला येणार आहेत. आपल्या परिचितांपैकी जे कोणी या विभागामध्ये बुधगावच्या जवळ आसपास बुधगावमध्ये राहत असतील त्यांना जरूर आपलं कर्तव्य समजून आपण आज एक कीर्तन संपला की लगेच पहिला फोन, आरतीचा प्रसाद खाल्ला की पहिलं काम आपण ते करू, म्हणजे नंतर विसरून गेलो असं होणार नाही. त्याचं कारण काय, बघा इथून उठताना घरी जाताना बरेच लोक कपडे झटकून जातात. मी खूप विचार करतो, आपण सिनेमा बघायला गेल्यावर कधी कपडे झटकत नाही. इथली रामदासी मंडळी रोज हे सगळं झाडतात, किंबहुना त्या सिनेमागृहापेक्षा इथलं जास्त स्वच्छ असतं, तरी का झटकून जावं लागतं मला कळत नाही. कदाचित चुकून इथे येऊन मी कीर्तनात बसलो, कीर्तनाला बसले आणि चुकून काही चांगले विचार, काही वैराग्य, काही भक्ती अंगाला लागली असेल तर ती इथली इथेच राहू द्या, पुन्हा पुढच्या वेळी आल्यावरती बघू. जय जय रघुवीर असं नको. म्हणून आज आपण प्रसाद घेतला की पहिले आपण आपल्या बांधवांना, आपले जे कोणी परिचित ह्या विभागात राहत असतील त्यांना आपण एक संपर्क करू आणि त्यांना नक्की कल्पना देऊ की अरे उद्या तुमच्या घराजवळ चांगली संधी स्वतः चालून येणार आहे. आणि बघा भिक्षेचं महात्म्य खूप आहे. इथे वरती श्लोक लिहिलाय बघा, दत्त गोरक्ष आदि करून सिद्ध भिक्षा मागती जनी. हा जो भिक्षेचा प्रसाद आपल्याला मिळतो त्या प्रसादालाही फार महात्म्य आहे. आणि भिक्षा घालणं हा जो अनुभव आहे हा खरं मनाला शांती देणारा आहे. तेव्हा ही भिक्षा आपण नक्की सगळे मिळून घालू. ज्यांना कुणाला बुधगावच्या संबंधी काही प्रश्न असेल त्यांनी श्री बाळासाहेबजी वसवडे आणि मुकुंदजी सहस्रबुद्धे यांच्याशी नक्की संपर्क करा, म्हणजे तुमच्या सगळ्या शंका अडचणी ते दूर करतील. त्याचं कारण मी सांगितलं नाही, मला तुम्ही काही प्रश्न विचारले तर मला काही माहिती नाही, त्यामुळे मी फक्त पोहोचवायचं काम तुमच्यापर्यंत करतो आहे. आणि त्याचबरोबर सज्जनगडावरची जी मूळ मातृसंस्था आहे, स्वतः समर्थांनी जो मठ स्थापन केला, सज्जनगडावरचा मठ जी संस्था सांभाळते, समर्थांची स्वयंभू समाधी, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्याचं दर्शन घेतलं असेल, समर्थांच्या समाधीला जाऊन आले असाल, पण ही समर्थांची समाधी, तिला रोज रुद्राभिषेक होतो, रोज संपूर्णपणे राजोपचार पूजा समाधीची होते, समर्थांची पूजा होते. आणि ही सगळी व्यवस्था सांभाळणारी जी गडावरची मुख्य मातृसंस्था आहे ती म्हणजे आपलं रामदास स्वामी संस्थान. आणि ह्या आपल्या संस्थांमध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम चालवले जातात, त्यापैकी गडावरती ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांची आता पडझड होते, 400 वर्ष झाली आहेत विचार करा.
आणि हे सगळं सांभाळणं सोपं नाही, त्यामुळे अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी सारखा खर्च संस्थानला येत असतो. तर ह्याला आपला काहीतरी हातभार, आपला खारीचा वाटा जर आपल्याला देता आला तर खरोखर पुण्याचं काम आहे. बघा, आपल्या वाढदिवसादिवशी, आपल्या नातवाच्या वाढदिवसादिवशी, आपल्या घरातल्या कोणाच्याही वाढदिवसाच्या दिवशी आपल्या नावानं आपल्या गोत्राचा उच्चार होऊन समाधीवरती समर्थांचा अभिषेक व्हावा अशी आपली इच्छा असेल तर आपण त्या वाढदिवसाच्या दिवशीची नोंद इथे देऊन त्याविषयीची कायम ठेव देऊ शकता. म्हणजे समर्थांचा प्रसादसुद्धा आपल्याला दरवर्षी घरपोच मिळेल. बघा, समर्थांनी किती सोय आपल्यासाठी करून ठेवली आहे. त्याचबरोबर गडावरती जो समर्थ विचारांचा प्रसार व्हावा, कसं आहे, आत्ता आपण इथे आठवडाभर छान समर्थांच्या विचारात राहतो, पण पुढच्या वर्षभराचं काय हा विचार सगळ्यांच्या मनात येतो. आणि पुढचं वर्ष संपूर्ण आपण, आपला परिवार हा समर्थांच्या विचारांशी जोडला गेलेला असावा असं ज्यांना वाटतं, असे भरपूर समर्थ भक्त आहेत आणि आपणसुद्धा त्यापैकीच एक आहात. तर जे रघुवीर समर्थ नावाचं मासिक सज्जनगडावरून दर महिन्याला प्रकाशित होतं, या मासिकामधून समर्थांचे विचार आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचतात आणि ते विचार वाचून महिनाभराचा आपल्या सगळ्या मेंदूला खोराक मिळतो. महिनाभर आपण समर्थांचं चिंतन ते मासिक पुन्हा पुन्हा वाचून त्यातले लेख वाचून आपण करू शकतो. म्हणून हे जे मासिक आहे ह्याची सुद्धा इथे वार्षिक वर्गणी म्हणा किंवा पंचवार्षिक अशा सर्व प्रकारची इथे आपल्याला सोय उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जे गडावरती अन्नदान केलं जातं, अन्नदान हे खूप मोठं पुण्य आहे. पण गडावरचं अन्नदान हे कसं आहे, ते खरं अन्नदान आहे. बघा, कारण गडावरती आजसुद्धा गेल्या 400 वर्षापासून कोणाकडूनही एक रुपया अन्नाचा घेतला जात नाही. म्हणजे कुठलंही कूपन, कुठलंही तिकीट हे गडावरती अस्तित्वात नाही. जो कोणी भाविक भक्त येईल तो तृप्त होऊन गडावरती जो आशीर्वाद देतो, बघा, अन्नाने सर्वात मोठी तृप्ती होते आणि म्हणून तो जो आशीर्वाद देतो तो आपल्याला मिळतो, केवढं मोठं पुण्य आहे. म्हणून अन्नदानसुद्धा ज्यांना करायचं असेल, त्याचबरोबर आपलं आज सगळ्यांचं भाग्य म्हणजे समर्थांनी जो मारुती संपूर्ण आयुष्य त्यांच्या झोळीमध्ये सोबत बाळगला, जिथे कुठे समर्थ फिरले, जिथे कुठे भ्रमण केलं, तिथे तो मारुती राया त्यांच्या बरोबर होता. ज्या मारुतीची समर्थांनी नित्य पूजा केली, ज्या मारुतीला समर्थांचा हात लागला असेल, ज्या मारुती रायाने समर्थांवर कृपा केली, तो समर्थांच्या झोळीतला मारुतीसुद्धा आपल्याला दर्शनासाठी इथे आहे. त्या मारुतीच्या सुद्धा चरणावरती आपण डोकं टेकवून समर्थांचे आणि मारुती रायाचे आशीर्वाद घेऊ शकतो, केवढं आपलं भाग्य आहे बघा. आणि म्हणून ह्या दौऱ्याचा, हे जे काही आठवडाभर आपल्याला इथे समर्थांचं सानिध्य मिळतंय, याचा पुरेपूर सहवास, याचा पुरेपूर आनंद आपण सगळे घेऊ आणि तो तुम्ही घ्याल. त्याला वेगळं सांगायची काही गरज नाही, तुम्ही सांगलीकर आहात, तुमचं भाग्य आहे. कृष्णा नदी आपल्या सांगलीमधून वाहते. समर्थांनी इतर कुठल्या नदीची आरती केली नाही, गंगेची सुद्धा केली नाही, पण कृष्णा नदीची समर्थांनी आरती केली आहे. म्हणजे त्या कृष्णेचं आणि समर्थांचं किती जवळचं नातं असेल हो, विचार करा. समर्थ म्हणतात, जय देवी जय देवी जय माय कृष्णे, आलो तुझिया उदरा निरसी मम तृष्णे. किती अतूट नातं, आई आणि लेकराचं नातं त्या कृष्णामाईचं आणि समर्थांचं होतं. आणि ती कृष्णामाई त्या कृष्णामाईचं पाणी आपल्याला रोज प्यायला मिळतं, किती आपलं भाग्य, विचार करा. म्हणून तुम्ही माझ्यापेक्षा जास्त भाग्यवान आहात. तेव्हा आता जास्त बोलत नाही, सगळे रामनामाचं नामस्मरण करू आणि मग उत्तर रंगाला सुरुवात. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जानकी जीवन राम नाम, सुंदर माधव मेघ श्याम.
सीताराम पतित पावन सीताराम। राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समरथ। वराड प्रांति बाळापूर हे। वराड प्रांति बाळापूर भी धान असे गावाला। वराड प्रांति बाळापूर हे धान असे गावाला। गावाला बाळ कृष्ण द्विज राम गुरु सा। बाळ कृष्ण द्विज दास गुरु सा। अंकित असे वसला। अंकित असे वसला भार्या पुतळा जी। राम भक्ति करीती रामा। राम भक्ति करीती अहो। वराड प्रांति बाळापूर अभी धान असे गावाला। धान असे गावाला। आज जे आख्यान आपल्याला ऐकायचं आहे ना, त्यासाठी आपल्याला 100 वर्ष मागे जायचंय। आणि कुठे जायचंय हो? वराड प्रांती बाळापूर अभिधान असे गावाला। वराड प्रांतामध्ये ज्याला अकोला जिल्हा आपण म्हणतो, या अकोल्यामध्ये बाळापूर नावाचं एक गाव आहे। आणि या बाळापुरात आज आपल्याला जायचं आहे। या बाळापुरात कोण आहे हो? बाळकृष्ण द्विज। द्विज म्हणजे ब्राह्मण। द्विज हे पक्षाला पण म्हणतात। का म्हणतात हो? द्विज, ज म्हणजे जन्म आणि द्वि म्हणजे दोन। ज्याला दोन जन्म आहेत तो ब्राह्मण। कसे दोन जन्म हो? उपनयनापूर्वीचा एक जन्म आणि गायत्री उपदेश झाल्यानंतरचा जन्म। असे दोन जन्म ज्याला आहेत तो द्विज म्हणजे ब्राह्मण। आणि हा जो ब्राह्मण आहे की नाही, हा कोणी साधा सुद्धा ब्राह्मण नाही। त्याचं कारण आहे, हा ब्राह्मण समर्थ भक्त आहे। जय जय रघुवीर समर्थ। बाळकृष्ण नावाचा हा समर्थ भक्त असलेला
आणि ह्या बाळकृष्णाला या ब्राह्मणाला एक पत्नी आहे, त्या पत्नीचं नाव आहे पुतळा देवी. आणि हे जोडपं आनंदानं संसार करतंय, पण नुसतंच संसार करत नाही तर संसार करता करता किंबहुना समर्थांची भक्ती करता करता संसार करतंय. प्रायोरिटी मॅटर्स. आपली प्राथमिकता कशाला द्यायची? तर हा जो बाळकृष्ण आहे की नाही, हा समर्थांचा नुसता भक्त नाही, समर्थांचा निस्सीम भक्त असलेला बाळकृष्ण. आणि या बाळकृष्णाचा समर्थांवरती केवढा जीव हो. आपल्या ऐन तारुण्यापासून, बालपणापासून सज्जनगडावरती याचं जाणं, समर्थांची भक्ती मनामध्ये, समर्थांचं दास्यत्व ह्याने स्वीकार दिलं. आणि म्हणून बाळकृष्ण बुवा रामदासी असे हे दरवर्षी यांचा ठरलेला नियम, काय नियम ठरलेला हो? अहो, जो समर्थांचा दास आहे ना, त्याचा आईसारखा समर्थ सांभाळ करतात. आणि मग जर असं असेल तर श्वशुर गृही जरे राहे कन्या, श्वशुर गृही जरे राहे कन्या, राहे कन्या तरी माहेरी मन. श्वशुर गृही जरे राहे कन्या तरी माहेरी मन, हा उपजत स्त्री गुण. रामदास्य हे, रामदास्य हे बाळकृष्णाचे, रामदास्य बाळकृष्णाचे प्रपंची जरी असे, प्रपंची तो जरी असे तरी लक्ष गुरुपदावर हो, लक्ष गुरुपदावर. जस श्वशुर गृही जरी राहे कन्या तरी माहेरी मन, तिचे हो तरी माहेरी मन. जस मुलगी आपल्या श्वशुर म्हणजे सासरा आपल्या सासऱ्याच्या घरी राहते, तुम्हाला सगळ्यांना या बाबतीतला अनुभव आहे. आपण सासरी राहतो तरी मनानं मात्र आपण माहेरीच असतो हो. तसं जे मायेविण माहेर आहे असं आमचं माहेर सज्जनगड. आणि त्या गडावरती समर्थांवरती जणू काही आपली आई आहे असं ज्याचं प्रेम आहे, त्या बाळकृष्णाचं मन तरी प्रपंचात कसं असेल हो, विचार करा. जसं त्या मुलीला सारखं माहेरी जावंसं वाटतं की नाही, तसं या बाळकृष्णाला सारखं वाटायचं. कधी एकदा मी गडावर जातो आणि समर्थांना भेटतो, आणि समर्थांना भेटायचा हा दिवस म्हणजे दासनवमीचा उत्सव. ज्या दासनवमी उत्सवामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आपण भिक्षा घालतो, त्यांना अन्नदान व्हावं, तो दासनवमी उत्सव गेली 400 वर्ष गडावरती चालतो. आणि ह्या दासनवमी उत्सवाला हा बाळकृष्ण आपल्या पत्नीला घेऊन दरवर्षी कधीही न चुकता बरोबर चैत्र शुद्ध प्रतिपदेला निघायचा. महिनाभराचा प्रवास विदर्भातून गडावरती यायचा, वऱ्हाड प्रांतातून यायचा, दर मजल करत 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 करत. आता त्या काळी काही आजच्यासारखी वाहनं नव्हती हो, त्यामुळे ह्याची वारी ठरलेली असायची. आणि मजल दर मजल करत करत बरोबर माघातल्या वद्य प्रतिपदेच्या आदल्या दिवशी गडावरती यायचं. आणि उत्सवाची जी सुरुवात प्रतिपदेपासून होते, माघवद्य नवमी म्हणजे दासनवमी, हा जो 9 दिवसांचा उत्सव आहे की नाही, बघा आपल्या रामदासी संप्रदायामध्ये फार मोठी गंमत आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्मसुद्धा नवमीला,
समर्थांचा जन्मसुद्धा त्याच रामनवमीला आणि समर्थांचं निर्वाणसुद्धा नवमीला. समर्थांनी जे भक्तीचे प्रकार प्रचलित केले ते सुद्धा नऊ आहेत बघा. तर हा नवमीचा उत्सव कधी असा आयुष्यात चुकायचा नाही. दरवर्षी ठरलेला कार्यक्रम म्हणजे दासनवमीच्या उत्सवात जायचं आणि सज्जनगडावरती जाऊन प्रतिपदेपासून नवमीपर्यंत दुसऱ्या दिवशी जो ललिताचा उत्सव असतो, जे ललिताचं कीर्तन असतं, ज्याला आपण पारणं असं म्हणतो उत्सवाचं, तोपर्यंत जे काही पडेल, जे आपल्या वाट्याला येईल ते काम, कुठलंही काम हलकं नसतं बघा, पण जे आपल्याला गुरुकृपेने मिळेल ते काम करावं आणि जी पडेल ती सेवा या दोघांनी करावी. मग कुठे शेणानं सारवून घेणं असेल, कुठे झाडलोट करणं असेल, कुठे पाणी भरणं असेल, आलेल्या सगळ्या भाविकांना भोजन प्रसाद वाढण्याची सेवा असेल, जी कुठली सेवा याला मिळेल, सगळी सेवा समर्थांच्या रंगामध्ये रामनावाचं नामस्मरण करत करत यानं करावी. आणि ते नऊ दिवस कसे जावे हे त्याचं त्याला सुद्धा कळू नये. खरंच तुम्ही जर कधी दासनवमीचा उत्सव बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल किती आनंद असतो. आणि ह्या आनंदात नऊ दिवस त्याने घालवावेत. ललिताचं कीर्तन झालं म्हणजे दशमी झाली की दुसऱ्या दिवशी एकादशीला पुन्हा समर्थांना नमस्कार करून गडावरनं प्रसाद घेऊन सगळ्यांचा निरोप घेऊन समर्थांना नमस्कार करून पुन्हा जड मनानं सज्जनगडाच्या पायऱ्या उतरायला लागावं. आणि मनात एकच विचार घेऊन जावं की पुढच्या वर्षी दासनवमी कधी येते, कधी एकदा मला पुन्हा माझ्या गुरूंकडे माझ्या समर्थांकडे जायला मिळतंय. काय त्याची निष्ठा असेल हो. अगदी बालवयापासून ते संपूर्ण आयुष्य ह्या बाळकृष्णाने ही समर्थांची वारी कधी चुकवली नाही, कधी त्यात खंड पडू दिला नाही. नेमानं दरवर्षी जे मिळेल ते सोबत घ्यायचं, आपल्या बरोबर एक झोळी घ्यायची. आणि जसं ही रामदासी मंडळी आता आपल्या घरांसमोर भिक्षा मागायला येतात की नाही, तसं एकट्याने ज्या गावात आपण वस्ती करू त्या गावात जाऊन भिक्षा मागावी. जी काही भिक्षा मिळेल, जे काही धन मिळेल ते सगळं साठवावं, त्यातलं अगदी आपल्या उदरनिर्वाहापुरतंच वापरावं. हे फार महत्त्वाचं आहे हां. आपल्या उदरनिर्वाहापुरतं वापरावं आणि बाकी उरलेलं सगळं गडावरती जाऊन समर्थांच्या चरणी अर्पण करावं आणि दासनवमीच्या उत्सवाला आपला हातभार लावावा. असा त्याचा दरवर्षीचा नियम, दरवर्षीचा नेम ठरलेला. कधी त्याच्या या सज्जनगडच्या बारीत खंड पडला नाही. दरवर्षी गडावर जावं, राम नामस्मरण करावं. अशी 10 वर्ष गेली, 20 वर्ष गेली, 30 वर्ष गेली, त्याला मुलं बाळं झाली, आता घरी सुना आल्या, तरी सुद्धा घराची सगळी जबाबदारी त्यांच्यावरती सोपवून हा पुन्हा आपला गडावरती वारीला निघणार म्हणजे निघणार. बघा कसं आहे, कधी रिटायर व्हावं हे आपल्याला कळलं पाहिजे, नाहीतर अवघड असतं. तर दरवर्षीचा ह्याचा नियम ठरलेला, गडावरती जायचं, सेवा करायची, जे पडेल ते काम करायचं हो, आणि समर्थांचं सानिध्य तो आनंद अनुभवायचा, पुन्हा खाली उतरावं, पुन्हा पुढच्या वर्षीची वाट बघत सगळं वर्ष घालवावं. जसा चातक पाण्याची वाट बघतो ना, कधी एकदा पाऊस पडतोय, तसं याने कधी एकदा दासनवमी येते त्याची वाट बघत सगळं वर्ष घालवावं. असा क्रम पुढे चालत राहिला चालत राहिला. आणि आता वयाची 70 आली हो. थकले अवयव थकले, आता काय करायचं. आपला देह असा आहे की तो जीर्ण होणार आहे, कितीही तुम्ही त्याला थांबवलं तरी. काळा पुढे कुणाची सत्ता,
न चाले बाबा अहंता, त्या देहापुढे कोणाची सत्ता चालत नाही. आता ह्याच्या वयाची 70 जवळ यायला लागली तरी सुद्धा अजून नेटानं गडावरती वारी करायची, सज्जनगडावरती दासनवमीचा उत्सव तो सोहळा अनुभवायचा, असा ह्याचा नियम चाललाय अविरतपणे. पण आता मात्र अशी वेळ आली, वारी करायला निघाला खरं पण ह्या वर्षी 70 वर्ष उलटून गेलं हो. अवयव सगळे थकले, शरीर जीर्ण झालं, गुडघा त्रास देतोय, कुठे हात दुखतायत, अंगात त्राण उरलेलं नाही. पण अशाही परिस्थितीत केवळ मनाचा निर्धार करून बघा, मनैव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः, फक्त मनाचा निर्धार केला, काहीही झालं तरी मला गडावरती जायचंय असा विचार केला आणि घरातून निघाला. 2 मुक्काम सोडले आणि फार अवघड व्हायला लागलं हो. एकदा बसला की उठता येईना, एकदा उठला की चालता येईना, कसं बस लोकांच्या सहाय्याने स्वतःच्या देहाची फरफट करत करत हा बाळकृष्ण या वर्षी गडावरती दासनवमीला येऊन पोहोचला. सज्जन गडावरती आला, त्या वर्षीच्या उत्सवात त्याच्या हातनं फार काही सेवा झाली नाही, फार काही काम झालं नाही, याची खंत कुठेतरी मनाला वाटते की माझ्या गुरूंचं काम, माझ्या गुरूंची सेवा मी या वर्षी करू शकलो नाही. मनामध्ये खेद आहे. किती निष्ठा असेल विचार करा. आणि ह्या निष्ठेने तो दासनवमीचा उत्सव पार पडला, ललिताचं कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडण्यापूर्वी, आता पूर्वीच्या काळी गडावरती एवढं बांधकाम आत्ता इतकं नव्हतं, त्यामुळे आलेल्या सगळ्याच भाविकांना वरती राहण्याची सोय होईल की नाही याची शाश्वती नव्हती. जो तो आपली एक वळकटी घेऊन यायचा आणि जिथे जागा मिळेल तिथे आपली वळकटी घालून तिथेच पोहोडायचा. आत्ताचे आमचे चोचले असतात, आम्हाला प्रायव्हेट रूम पाहिजे, आम्हाला AC रूम पाहिजे, तसं तेव्हा नव्हतं. ह्या बाळकृष्णानं संपूर्ण उत्सव झाला, ललिताचं कीर्तन झालं आणि त्या दिवशीची रात्र समर्थांच्या समाधी मंदिरामध्ये सगळ्या भाविकांच्या बरोबर आपली सुद्धा वळकटी याने कशी बशी टाकली आणि त्या वळकटीवरती आडवा झाला. समर्थांच्या समाधीच्या दिशेला आपलं मुख त्याने करावं, समर्थांकडे बघावं. सगळा देह थकलाय हो, शरीराची लाही लाही होते, प्रत्येक अवयव दुखतोय. आता हे शरीर अजून किती दिवस टिकेल याची शाश्वती नाही. आपण गेल्या 70 मागची केलेली सेवा सगळी स्मरणात आहे, सगळी चित्तात आहे, सगळी डोळ्यापुढे येते की समर्था, माझ्या आयुष्याची गेली 70 माझ्याकडून तुम्ही एवढी सेवा करून घेतलीत, पण आता मात्र माझं हे शरीर थकलंय हो. मी आत्ताची माझी वारी कशी केली ते माझ्या जीवाला सुद्धा माहीत नाही, तुम्हालाच त्याची चिंता, पण आता मात्र माझं शरीर थकलंय, काय करू हो, काय करू. दीनवाणे अति वदन पसरुनी या, दीनवाणे अति वदन पसरुनी या, रडे बालक सा आर्त हो बुनी या, रडे बालक सा. दीनवाणे अति वदन पसरुनी या, घडली सेवा ही माझी स्वामी राया, घडली सेवा ही माझी स्वामी राया, परिया पुढे नच घालवू सकाया, परिया पुढे. दीनवाणे अति वदन पसरुनी या, पसरुनी. समर्थांची आर्तपणे प्रार्थना करतोय गुरुराया.
आत्तापर्यंतचं आयुष्य तुमची सेवा करत कसं गेलं ते माझं मला कळलं नाही, पण आता मात्र माझं शरीर मला साथ देत नाही, काय दुःख आहे हो. मनाची इच्छा आहे पण शरीराची साथ नाही, आता काय करावं, किती अवघड प्रश्न आहे. समर्थांना प्रार्थना करतोय, आता माझं शरीर मला साथ देत नाही, काहीतरी करा, मला असं वाटतंय पुढली वारी माझ्याकडून होणार नाही, काय करावं. समर्थांची प्रार्थना करतोय, दोन्ही डोळ्यांनी खळ 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 अश्रू येतात. माझे गुरुराय काहीतरी करा असं म्हणून उठून कसा बसा समर्थांच्या समाधी समोर येऊन त्यानं बसावं. अवघी रात्र समर्थांसमोर आपलं हे कारुण्य निवेदन करत समर्थांकडे एकटक बघत बसावं. मला यायला मिळणार नाही याचं दुःख नाही, पण समर्थांच्या सेवेत खंड पडणार याचं दुःख आहे. गुरुराया जर आता इथेच माझा प्राण गेला तर मला इतकं दुःख होणार नाही, पण हा देह जिवंत असून तुमच्या कामी येणार नाही याचं मला दुःख होते. काय निष्ठा समर्थांवरती आहे. समर्थांची प्रार्थना करतो, अवघी रात्र ह्याने समर्थांच्या त्या स्वयंभू समाधी समोर रडत रडत काढावी. आणि पहाटेच्या वेळी चुकून ह्याला तिथेच डुलकी लागावी. आणि पहाटेची वेळ असताना अचानक समर्थांनी या बाळकृष्णाच्या स्वप्नात यावं, आणि स्वप्नात येऊन समर्थांनी म्हणावं, बाळकृष्णा शोक करू नये, येईन मी तुझ्या गृहे, करावा दासनवमी उत्साह, पिलांसी रक्षितो मी सदा. जय जय रघुवीर समर्थ. प्रत्यक्ष समर्थांचं दर्शन स्वप्नात व्हावं. आणि समर्थांनी या बाळकृष्णाला असं आश्वासन द्यावं, असं सांगावं, अरे बाळकृष्णा शोक करू नकोस, मी स्वतः तुला सांगतोय ना, तुला पुढल्या वर्षी येणं होणार नाही याची मला कल्पना आहे, पण तू असं कर, तू जिथे राहतोस ना तिथेच तू दासनवमीचा उत्सव कर बाळा, मी स्वतः तुला दर्शन द्यायला येईन. आणि हा स्वप्नातला दृष्टांत बाळकृष्णाने मनाशी पक्की खुणगाठ बांधली. मनाला आलेलं सगळं मालिन्य सगळं कारुण्य निघून गेलंय, स्वतः माझ्या गुरूंनी मला सांगितलंय, आणि गुरुचरणी ज्याचा विश्वास त्यालाच ते सांगतात, त्यामुळे पूर्ण आपल्या सद्गुरूंच्या वचनावरती विश्वास याने ठरवलं. समर्थांनी सांगितलंय ना मग ते येणार म्हणून आनंदी मनानं गडाच्या पायऱ्या उतरला. सज्जनगडाला नमस्कार केला, आपला गड कसा आहे हो. साक्षात समर्थांचं अस्तित्व, समर्थांचं अधिष्ठान असलेला गड आहे. सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मांदार शृंगापरी, नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी, साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे श्री. आणि सगळ्यात महत्वाचं, येथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. जय जय रघुवीर समर्थ. असा सज्जनगड डोळे भरून बघितला, मला पुन्हा आयुष्यात इथे येणं होणार नाही याची कल्पना आहे, डोळे भरून गड बघितला, समर्थांचं रूप बघितलं, समाधीचं डोळे भरून दर्शन घ्यावं. विचार करा, पुन्हा मला हे माझ्या गुरूंचं स्वरूप आयुष्यात बघता येणार नाही म्हणून डोळे भरून दर्शन घ्यावं आणि जड अंतःकरणानं गडाच्या पायऱ्या उतराव्या. पुन्हा मजल दर मजल करत करत कसं बसं आपलं शरीर पुन्हा बाळापुरात आणावं. आणि ते वर्ष
संपूर्ण वर्ष समर्थ येतील या चिंतनामध्ये कसं व्यतीत झालं ते बाळकृष्णाला कळलं नाही. म्हातारपण आलंय हो. घरी आल्यावर बाळकृष्णानं आपल्या मनातली इच्छा घरच्या सगळ्यांना बोलून दाखवली की समर्थांनी मला आज्ञा केली आहे इथून पुढे दासनवमीचा जो उत्सव आहे की नाही तो आपल्याच गावात साजरा करायचा. बघता बघता चैत्र पाडवा उलटून गेला. आता काउंटडाऊन सुरू झालं. दासनवमीला थोडेच दिवस राहिले. असं करत 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 प्रतिपदेच्या अलीकडचा दिवस उजाडला आणि खऱ्या अर्थानं त्या दासनवमी महोत्सवाची बाळापुरात तयारी सुरू झाली. काय तयारी केली हो त्याने? हा बाळकृष्ण म्हणजे कोणी सावकार नव्हता, लक्षात घ्या. जे काही थोडंफार त्याला प्राप्त होत होत तशी वास्तविक पाहता घरची गरिबी, पण त्यात सुद्धा हा समाधानी आहे आणि म्हणून सुखी आहे. बघा, सुखाचा आणि संपत्तीचा संबंध असतोच असं नाही, किंबहुना तो नसतोच. म्हणून समर्थ म्हणाले, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधो निपाहे. हा सुखी होता पण संपत्ती मात्र ह्याच्याकडे नव्हती. मग काय करावं? सगळ्या लोक सहभागातून हा उत्सव उभा करावा, हा समर्थांचा उत्सव करावा अशी त्याला कल्पना सुचली. गावातले सगळे लोक जमले. बाळकृष्णाच्या घरातल्या अंगणात मांडव घातला गेला. आंब्याचे डहाळे सगळीकडे लावलेत, केळीचे खांब लावलेत, सगळीकडे सडा संमार्जन झालं, रांगोळ्या काढल्या गेल्या. प्रतिपदेचा दिवस उजाडला. दासनवमी उत्सवास तेव्हा, दासनवमी उत्सवास तेव्हा, दासनवमी उत्सवास तेव्हा सुरुवात केली बाळकृष्णने. षोडशोपचारे पूजन करुने, षोडशोपचारे पूजन करुने आळविले रामदास गुरुसे, आळविले रामदास गुरुसे कीर्तन प्रवचने कथा मार्जने. ब्राह्मण भोजने तृप्त केले जन, ब्राह्मण भोजने तृप्त केले जन. जय जय रघुवीर घोष गर्जतो, जय जय रघुवीर घोष गर्जतो दास उत्सवाला हा येतो. एकवले गाव त्याने दासनवमी उत्सवास त्याने, दासनवमी उत्सवास त्याने. असा दासनवमीचा उत्सव सुरू झाला. माझ्या गुरुरायांची समर्थांची षोडशोपचारे पूजा सुरू केली. सगळे ब्रह्मवृंद बोलवलेत, गावातली सगळी भाविक भक्तजन गोळा झाली आहेत आणि सगळे जय जय रघुवीर समर्थ चा जय जयकार करतायत. जसा उत्सव गडावरती व्हावा तेवढ्या प्रमाणात करणं शक्य नव्हतं, पण त्या भावनेने करणं शक्य होतं ना. भावना महत्वाची. आणि तो उत्सव सुरुवात झाला. रोज ब्राह्मण भोजन व्हायला लागलं. रोज हजारो माणसांच्या पंक्ती ह्याच्या दारासमोर उठतायत. आता एवढं द्रव्य कुठून आलं, काय आलं त्याचं त्याला माहिती नाही, पण लोक जोडले गेले समर्थांची कृपा आणि हा उत्सव निर्विघ्नपणे पुढे 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 सरकतोय. षष्ठी झाली, सप्तमी झाली, रोज रात्री कीर्तन व्हावं, कीर्तनामध्ये समर्थांच्या चरित्राचं वर्णन व्हावं, सगळ्या भाविकांनी त्या बाळापुरात पहिल्यांदाच उत्सवाचा अनुभव घ्यावा. बघा कसं आहे, आत्तापर्यंत त्या गावाला दासनवमीचा उत्सव काय असतो याचीच कल्पना नव्हती, पण बाळकृष्णाच्या सहवासाने सगळ्यांना गडासारखा आनंद मिळायला लागला. विचार करा, सगळं गाव तल्लीन झालं. बघता बघता 8 दिवस कसे गेले ते कळलं नाही. आणि झालं काय बघा, नवमीचा दिवस उजाडला. बाळकृष्णाला रात्रभर झोप लागली नाही हो.
उद्या नवमीचा दिवस, उद्या माझे गुरु येणार, उद्या माझे सद्गुरू येणार आणि मला दर्शन मिळणार. स्वतः आश्वासन दिलेलं आहे. काय विचार मनात येत असेल. रात्रभर झोप लागली नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्ताला याने उठावं. कुठून ह्या म्हाताऱ्यात एवढा उत्साह आला कोणाला कळलं नाही, पण उत्साहानं उठून त्या दिवशी स्वतः सगळं करावं. समर्थांच्या उपचाराची स्वतः तयारी करावी. सगळे ब्रह्मवृंद यावेत आणि बघता बघता समर्थांची विधिवत सगळी पूजा सुरू व्हावी, संपन्न व्हावी. आणि रवि माध्यान्नी आला, रवि माध्यान्नी आला, बघता बघता बाळा पुरला. माझे समर्थ येतील, अहो माझे समर्थ येतील, भाव असे मनीचा दाटला. राम 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 हरे हरे रामा रामा, राम राम सीतापते रामा, राम राम रघोत्तमा रामा, राम 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 सीतापते रामा रामा. जशी जशी माध्यान्नीची वेळ जवळ यावी याच्या मनात एकच विचार आहे. आता माध्यान्नीची वेळ येणार म्हणजे समर्थांचा निर्याण काळ जवळ येणार. आता समर्थ येतील आशेने पूजा करायला बसलाय, कथा ऐकायला बसलाय, पण ह्याचं सगळं लक्ष आपल्या त्या मांडवाच्या प्रवेशद्वाराजवळ लागलंय. कधी एकदा माझे समर्थ येतील वाट बघतोय हो. हळूहळू माध्यान्न जवळ यायला सुरुवात झाली. समर्थ आत्ता येतील मग येतील असा विचार करतोय, वाट बघतोय. समर्थांची वाट बघत बसलाय, माध्यान्नीची वेळ जवळ आली, समर्थ काही अजून आले नाहीत. मनामध्ये विचार येतोय, समर्थ का आले नाही तो अजून? समर्थांनी मला आज्ञा केली त्याप्रमाणे सगळं मी इथे केलंय. हा दासनवमीचा उत्सव केवळ समर्थ मला भेटावे, समर्थांचं दर्शन व्हावं आणि ह्या जीवनाचं कल्याण व्हावं म्हणून केलाय ना. ते नक्की येतील. येतील गुरु राजे, येतील गुरु राजे. समर्थांची वाट बघत बसलाय पण समर्थ येण्याची काही चिन्ह दिसत नाहीत. दुपारची वेळ टळून जायची वेळ आली, आता मात्र दोन्ही डोळ्यांमधून धारा यायला सुरुवात झाल्या. समर्था का असं केलं तो? समर्था तुम्ही का आला नाहीत? समर्थांना प्रार्थना करतोय आणि सगळ्यांनी ह्याला विचारावं. सर्वांनी ह्याच्याकडे बघावं. अरे आत्तापर्यंत अत्यंत आनंदात असलेल्या हे आपले आजोबा, माझे वडील आज का रडतायत म्हणून कोणाला कळेना. दाराकडे नजर लावून बसलाय, रडतोय. आणि तेवढ्यात त्या गावाच्या वेशीवरून काहीतरी कुजबूज ऐकू यावी, माणसांचा गलका समोर यावा, सगळ्या गावात बातमी पसरावी आणि कुणीतरी येऊन बाळकृष्णाच्या कानात सांगावं, अरे बाळकृष्णा, अरे बाळकृष्ण ऐकतोस ना. त्याच्या म्हणण्याकडे कानाडोळा करून दरवाजाकडे टक लावून बघणारा बाळकृष्ण, पण ह्याने त्याची पर्वा न करता बाळकृष्णाला सांगावं, अरे बाळकृष्णा ऐकी माझे मत, शेगावीचा राणा योगी गजानन आला से द्वारा, भेटसी सत्वर करीसी त्वरा तरी भेटसी तयाला. सांगा क्षणभर मन विचलित व्हावं.
आपण हा जो उत्सव करतोय संत महात्मे उत्सवामध्ये आले आपलं खरंच भाग्य आहे म्हणून ह्या बाळकृष्णानं मनापासून नव्हे पण संतांचा सत्कार करावा, संतांचं स्वागत नेहमी केलं पाहिजे आणि म्हणून अत्यंत पवित्र भावना मनात ठेवून बाळकृष्णाने आपल्या प्रवेशद्वाराजवळ यावं. धावुनी वंदिला शेगावीचा राणा, धावुनी वंदिला शेगावीचा राणा, धावुनी वंदिला शेगावीचा राणा, परी अंतरी दुःख भरला, अंतरी दुःख भरला, का भेट दिली नच समर्थ प्रभुनी मजला, का भेट दिली नच समर्थ प्रभुनी मजला, नीच म्हणून त्यागिले जी मला, की नीच म्हणून त्यागिले जी मला, की भक्त थोर कुणी दुसरा भेटला, की भक्त थोर कुणी दुसरा भेटला, की स्वामींचे निजानंदी मन रंगले, की स्वामींचे निजानंदी मन रंगले. समर्थांना प्रार्थना करतोय आणि आता मात्र मनामध्ये प्रण केला, काय प्रण करावा? हो भेट जरी नच दिली आजी मजला, का भेट जरिया जी मजला, त्यागिन या प्राणा सत्य सत्य जाणा, त्यागिन या प्राणा सत्य सत्य जाणा, हे सत्य सत्य जाणा, का भेट दिली नच समर्थ प्रभुनी मजला, भेट दिली नच समर्थ प्रभुने मजला. समर्थांची प्रार्थना करतोय, माऊली तुम्ही जर आज मला भेट दिली नाहीत ना, का हो दिली नाही, कोणी दुसरा थोर शिष्य तुम्हाला भेटला का, कि तुमचं मन निजानंदी रंगलं, कि माझ्याकडून काही अपराध झाला म्हणून माझा त्याग तुम्ही केला, आम्हाला सांगा. समर्थांची प्रार्थना करावी आणि मनामध्ये ते रीते पण आपले गुरु आपल्याला भेटले नाहीत हे खिन्न पण मनामध्ये घेऊन येणं, त्या प्रवेशद्वाराजवळ यावं. प्रवेशद्वाराजवळ येऊन जे शेगावीचे योगी गजानन महाराज आपल्या ठराविक भक्तांबरोबर तिथे आलेत त्यांचा सन्मान करावा. गजानन महाराज की जय. संतांचा सन्मान करतोय, आदर सत्कार करतोय, पण मनामध्ये कुठेतरी सल आहे, मनामध्ये ती सल कायम आहे. माझे गुरु मला भेटले नाहीत, समर्थ आले नाहीत, समर्थ अजून आले नाही, माध्यान्न टळून जायला लागली हो, ज्यांच्यासाठी एवढं केलंय ती माझी माऊली का आली नाही, मनामध्ये सल आहे. आणि असं करता करता पाद्यपूजा करायला घेतली गजानन माऊलींची. पाद्यपूजा करण्यासाठी म्हणून त्यांचे चरण पाटावरती आहेत, स्वतः गजानन महाराज उभे आहेत. आणि ह्यानं काय करावं हो, पत्नी सांगते अहो ते आलेत ना, आपल्याला पाद्यपूजा करायची आहे की नाही, याचं लक्ष दुसरीकडे, चित्त हरवलंय, कधी एकदा समर्थ येतील, समोर काय करतोय त्याच्याकडे लक्ष नाही, पाणी घालतोय, दूध घातलं, हार फुलं वाहिली,
चंदन लावलं, गंध लावलं, सगळी काही पूजेचे उपचार एक एक पूर्ण करायला लागला, पण चित्त पूजेमध्ये नाही. अशी पूजा संपन्न झाली, दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, समर्थ आले नाहीत, समर्थ आले नाहीत, एकच सल त्याच्या मनामध्ये आहे, कधी एकदा समर्थांनी यावं आणि मला दर्शन द्यावं. पण आता वेळ टळून गेली, जर समर्थ आले नाहीत आत्ता तर मी माझे प्राण आत्ता त्यागेन, असा निर्धार मनाशी झाला. आणि अचानक पाद्य पूजा करता करता जो आपला पूर्वरंगातला विषय झाला, संत गजानन महाराजांच्या चरणाकडे याचं लक्ष जावं, त्यांचे चरण ह्याने बघावे, आणि न जाणे का त्या चरणावरती चित्त स्थिर व्हावं. आणि गजानन महाराजांच्या मुखातून श्लोक बाहेर पडावा, अहिल्या शिळा राघवे मुक्त केले, पदी लागता दिव्य होवो निगेले. हा श्लोक ऐकावा. आणि चट्ट दिशी अचानक हे काय झालं असा मनात विचार करून बाळकृष्णाची नजर गजानन महाराजांच्या मुखाकडे पडावी, आणि काय दिसलं हो, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, उंच मोती दाणा, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, उंच मोती दाणा, रामदासी बाणा या रंगाचा, रामदासी बाणा या रंगाचा, या रंगाचा, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा. काय रूप दिसलं, काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात, काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात, स्मरणी हातात तुळशीचे, स्मरणी हातात तुळशीचे, द्वादश या मुद्रा राम नाम टिळे, द्वादश या मुद्रा राम नाम टिळे, पुच्छ कळवळे कटी माझे, पुच्छ कळवळे कटी माझे, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, उंच मोती दाणा, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, कृष्णा तटाकाशी जाहले दर्शन, कृष्णा तटाकाशी जाहले दर्शन, वंदिले चरण तुका म्हणे, वंदिले चरण तुका म्हणे, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, उंच मोती दाणा, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, उंच मोती दाणा, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, उंच मोती दाणा. जय जय रघुवीर समर्थ राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. समर्थांचं तेजस्वी रूप त्याला दिसावं. क्षणभर बघतोय, विचार करतोय, अरे समर्थ आले, आणि पुन्हा मान खाली घालावी, पुन्हा वर बघावं, क्षणार्धात पुन्हा त्याच ठिकाणी गजानन महाराजांचं रूप दिसावं. गण गण गणात बोते गजानन महाराज की जय. पुन्हा क्षणभरानं पुन्हा तिकडे नजर जावे तर पुन्हा भव्य रूप अतिसुंदर दीक्षा, राम नाम स्मरणे कर भिक्षा, वृत्ती होईल उदासीन जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. जय जय रघुवीर. पुन्हा समर्थ दिसावे. क्षणभर चक्रावला, पुन्हा बघितलं, मध्येच पुन्हा गजानन महाराज दिसावेत, पुन्हा समर्थ दिसावेत. अहो साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले. समर्थांचं दर्शन व्हावं, आणि जो काही मनातला सत्य संकल्प होता, समर्थ म्हणतात मना सत्य संकल्प जीवी धरावा, ज्या संकल्पाने हा उत्सव केला
तो संकल्प पूर्ण व्हायची वेळ आली. समर्थांचं रूप डोळे भरून बघितलं, सगुण दर्शन समर्थांनी त्याला दिलं, समर्थांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलं आणि अवघ्या आयुष्याचं सार्थक झालं. त्याचं कारण काय हो? तुलनानच प्रभु प्रेमा, तुलनानच प्रभु प्रेमा, तुलनानच प्रभु प्रेमा, सो संत मुनीश्वर गजानन योगी राणा, तो साधु राम दास सज्जन गडी वास्तव्याला, तुलनानच प्रभु प्रेमा, तुलनानच प्रभु प्रेमा. चरणांकडे बघितलं आणि मनोरथ सफल झालं. म्हणून संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. त्यांच्या चरणाशी बघितलं की सगळे मनोरथ पूर्ण होतात, अशी शक्ती त्यांच्या चरणांमध्ये आहेत. आणि समर्थांचे हेच चरण म्हणजे साक्षात समर्थ आपल्या सांगली नगरामध्ये आपल्याला दर्शन द्यायला आलेत. बघा कसं आहे, पयन लगत मुखे हाणता वत्स नेणे. जे लहान बाळ असतं की नाही, त्या बाळाला जी आई दूध पाजत असते ना, त्या आईने दूध पाजलं नाही तर ते बाळ त्याच आईला लाथ मारत. पण ती बाळाने मारलेली लाथ आई रागावून त्याला सोडून देत नाही, आई त्याला आणखी जवळ आणखी पोटाशी करते. तसं हा जो प्रपंचाचा विळखा आपल्याला पडला आहे ना, ह्यातून आपण दूर व्हावं याची काळजी त्यांना आपल्यापेक्षा जास्त असते हो, कारण ती आपली आई आहे आणि आपण तिची बालक आहेत. तेव्हा फार काही बोलायची गरज नाही, त्या आपल्या आईचे चरण आपल्याला सोडायचे नाही. त्या आईला शरण गेलं की लढे पाळिले तू कृपाळू स्वभावे. पूर्वरंगामध्ये समर्थ आपल्याला ह्याच चरणांना वंदन करायला सांगतात, ज्या तर चरणांनी भवसागर तरायची शक्ती आपल्याला मिळते. वंदू प्रणव गजानन पाय, प्रणव गजानन पाय, वंदू प्रणव गजानन पाय, गणेश दर्शन सद्गुरु घडवी, गणेश दर्शन सद्गुरु घडवी, दासानान्य पाय, प्रणव गजानन पाय, वंदु प्रणव गजानन पाय, प्रणव गजानन पाय, प्रणव गजानन पाय, प्रणव गजानन पाय. सगळ्यांनी आरतीसाठी उभं राहायचंय. झाले कीर्तन शेवट गोड करा, झाले कीर्तन.